500 वर्षाची जी प्रतीक्षा होती ती संपणार आहे. या 22 तारखेची आपण सर्व हिंदू समाज 500 वर्षापासून वाट पाहत होतो. थोडं जोश मध्ये तुम्ही नारा द्या, जय आपल्याला सवय असते की आपण इतिहास विसरतो.
आणि तो म्हणून आनंद देण्याकरता मी तुम्हाला हा सगळा विषय सांगितला. पण इतिहास विसरण्याची सवय असली तरी आपल्याकडे आताही असे उदाहरण आहे की जे ज्यांनी आपल्यापुढे या आजच्या दिवसालाही आपल्यापुढे एक आदर्श निर्माण केलेलं आहे. एक म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांनी आपल्या स्मृतीतनं दाखवून दिला आहे की संयम आणि पक्ष आदेश काय असतो. कारण 2021 मध्ये या महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मतदान केलं होतं, जवळपास 165 आमदार निवडून दिले होते. आणि ते देवेंद्रजी फडणवीसांचं 5 वर्षाचं काम असणार, त्यांचा संपर्क असणार किंवा मोदीजींचा आशीर्वाद असणार आणि म्हणून निवडून दिले होते. पण 2021 मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला आणि ते दुसऱ्या महाविकास आघाडीवर जाऊन बसले. आणि मग परत एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी तिथे बंड दिला आणि ते भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीची त्यांनी सरकार स्थापन केली. पण स्वतः माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीचं पद न घेता एक दुय्यम स्थान स्वीकारून काम केलं. आणि तुम्हाला हे सांगतो की तुम्ही दुय्यम स्थान स्वीकारून काम करणं फार कठीण असतं. काही पद नसलं चालतं, पण खालचं पद घेऊन काम करणं हे फार कठीण असतं. दुसरं उदाहरण आपल्याकडे माननीय आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं आहे. ते 20 वर्षापासून आमदार होते. त्याच्या आधी ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते, जिल्हा परिषदेचे गटनेता होते, अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं. 2014-21 ऊर्जा मंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्र पिसून पाडला आणि भारतीय जनता पार्टीचं काम वाढवायचं काम त्यांनी केलं. पण 2019 मध्ये त्यांची टिकीट कटली. त्यांची ज्यावेळेस टिकीट कटली रात्री 2 वाजता त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला तिकीट देता येणार नाही, त्यावेळी मी दिलेच होतो. आणि तिथे त्यांचे टिकीट करून ते बाहेर आले, त्यांना माहीत झालं तिकीट आणि तुम्ही भेटलो त्याला आणि त्याला सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की आपल्याला तिकीट नाही म्हणतो. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही सूचित होती, कुठेही त्यांनी कोणता अपशब्द वापरला नाही, कोणत्या नेत्याला शिवाय दिला नाही, कोणालाही काही सांगतो की सत्ता जर नसली असती, कारण लोक म्हणतात माय माय
तो आपला तो विश्वासाचा तो विषय आहे.
जेवढा जितके येणार नाही आपण बसायचं आणि पूर्ण कार्यक्रम सभागृहात येतो थांबायचं. मला असं वाटतं की संघटनेचा आणखी काही जास्त मी काही बोलत नाही. तुम्हाला सांगतो की काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी सांगायला असतात की शेवटची निवडणूक बोलतात ते बोलतात की नाही ऐकत नाही. कारण 2024 च्या निवडणुकीनंतर असे जाती धर्म तुम्हाला मतदान करते त्यांनी मागे 70 वर्षापासून कधी भारतीय जनता पक्षाने मतदान केले. कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो मतदानाला निमंत्रण आपल्याला द्यायचं आहे. पुढे मतदाता न
दिवस आले निवडणुकीला, आपला 10 एप्रिल झाला होता सिंधुदुर्ग, 10 एप्रिल झाला होता मोठी 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 11 एप्रिल झाला होता. आजपासून 90 दिवस आणि या 90 दिवसात आता तुम्ही मागे काय केलं असं केलं तसं केलं नाही, या 90 दिवसात आपल्याला ताकदीने मेहनत करून एक एक जण असं राहिले पाहिजे की जिथपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पोहोचला नाही आणि ताकदीने या 90 दिवस तुम्ही द्या, आम्ही सांगणार नाही 2 तास द्या 5 तास द्या, तुमची जितकी क्षमता असणार तितकं द्या, पण ताकदीने आता कुठेतरी थंड बसायला नाही आहे. पण आपला पक्ष तुम्ही सध्या तुमचं काय भंडारा बघितलं होते कधी ती सगळी थंड बसली म्हटलं कोण दोन पैकी एक माणूस थंड का बसतो, दोन पैकी एक तिला असं वाटतं की आपण देऊ शकतो राहतो. आणि दुसरा ज्याला फार मोठं कॉन्फिडन्स असतं की आपण जिंकणार तर मेहनत करून फायदा काय आणि पण असं आहे की तुम्ही लूज बसलाय का बसलाय तुम्हाला वाटतं की 400 मारायला माझा काय फायदा काय फक्त वाटत की नाही वाटत की नाही वाटत. पण असं आहे की तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय, जर उद्या मोदीची शपथ घेतली 2024 ला तर त्यावेळेस तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय तिथे मागितलं पाहिजे की नाही. आता राम मंदिर म्हणतात तुमच्या घरात तुमच्या गावात तुमच्या अंगात माती गेली गेली तुमच्या तुमच्या घरात माती गेली. आता ज्यावेळेस तुम्ही ते मंदिर बघायला जाणार त्यावेळेस तुमची काय भावना की बाबा हे जे मंदिर म्हणलं याच्यात माझ्या घरात एक माती आहे, माझ्या अंगात एक माती आहे, माझ्या गावातल्या गावाची माती आहे आणि आपली मनाची भावना आहे ना. आणि म्हणून आपल्याला तुमचं ज्यावेळेस मोदी शपथ घेतली त्यावेळेस तुमचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे की बाबा या मोदीजीच्या शपथ मध्ये मला किती कॉन्ट्रीब्युशन 10 वर्षाला 20 वर्षाला 50 वर्षाला 1000 वर्षात आणि म्हणून आपल्याला काम करायचं आहे. मोदीजीचं जिंकणार 100%, पण तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काय हे आपल्याला आता कुठेतरी स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आणि ताकदीने आता बोललेले 90 दिवसात आपण ताकदीने मेहनत करून भारतीय जनता पार्टीचा विजय किती म्हणा ती आपल्या सर्वांना